नेक्स्ट पॉइंट आपला स्टार्ट करायचा आहे सिग्निफिकंट फिगर्स. लास्ट लेक्चरला आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ची कन्सेप्ट स्टडी केलेली आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, हा एक्स्ट्रीमली लार्ज नंबर और एक्स्ट्रीमली स्मॉल नंबर कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ 10^10. द पॉवर ऑफ 10 इज कॉल्ड एज अ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. जी 10 ची पॉवर आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कंडिशन काय सांगा बघा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये तो ए इंटू 10^n असा फॉर्म्युला होता बघा, ए इंटू 10^n. त्यातला ए कसा पाहिजे, व्हॉट इज कंडिशन फॉर ए, यस एनीवन, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये ए कसा पाहिजे, व्हॉट इज द कंडिशन फॉर ए, एन इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, ए किती पाहिजे सांगा बघा. माझा आवाज येतोय ना सर, बिगर देन 0.5, हा लेस देन 5, इक्वल टू 0.5, व्हेरी गुड, लेस दॅन 5 ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0.5. ओके, तर नेक्स्ट एक अतिशय महत्वाचा पॉइंट आपण स्टडी करतोय, सिग्निफिकंट फिगर्स. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह साठी हा कसा महत्वाचा आहे, ऑब्जेक्टिव्हचा एखादा एक्स्ट्रा पॉइंट आपण याच्यामध्ये घ्यायचा आहे. सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेशन मध्ये कसे युज करायचे, तो एक एक्स्ट्रा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. सो व्हॉट आर सिग्निफिकंट फिगर, सर्वांनी लक्ष द्या. ओके, तर सिग्निफिकंट फिगर म्हणजेच काय, डेफिनेशन अतिशय सिम्पल आहे सिग्निफिकंट फिगरचे बघा. All reliable digits, definition काय बघा, all reliable digits with all reliable digits with first uncertain digit are called as significant figures. All reliable digits with first uncertain digit are called as the significant figures. आता ही डेफिनेशन तुम्ही बघितली की तुम्हाला इझिली कळणार नाही या सिग्निफिकंट फिगर्स काय आहे, पण मी एक्सप्लेन करतो, एकदा एक्सप्लेनेशन झाले की तुम्हाला क्लिअर होईल की सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय. आणि त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, रुल्स टू फाइंड सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स कसे फाइंड आउट करायचे, व्हॉट आर द रुल्स टू फाइंड सिग्निफिकंट फिगर्स, सिग्निफिकंट फिगर्स कसे ओळखायचे. ओके, आता एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी लक्ष द्या बघा. एखादी वायर आहे, फॉर एक्झाम्पल एक थीन वायर आहे. ओके, सीयर, दिस इज अ थीन वायर, अगदी थीन वायर आहे. आणि या वायरचा डायमीटर मला मोजायचा आहे, वी हॅव टू मेजर डायमीटर ऑफ दिस वायर. या वायरचा मला डायमीटर काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो, कुठलंही मेजरमेंट घेऊ शकतो. एखादा मेजरमेंट करायचा आहे त्याच्यासाठी आपण नंबर ऑफ रीडिंग घेतो. ओके, समजा ही वायर याचा डायमीटर मोजायचा आहे, आणि ह्या वायरचा डायमीटर एखाद्या इन्स्ट्रुमेंटना आपण मोजला, फॉर एक्झाम्पल मायक्रोमीटर स्क्रूगेज आहे. मायक्रोमीटर स्क्रूगेज तुम्हाला 11वीला स्टडी करायचा आहे नंतर. मायक्रोमीटर स्क्रूगेज एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्यानं आपण अगदी कमीत कमी डिस्टन्स मेजर करू शकतो. माझा आवाज सर्वांना येतोय ना, यस रिप्लाय सर. ब्रेक व्हायला हवी, ब्रेक सर, मध्ये ब्रेक व्हायला लागलं तुमचा आवाज. ओके, तुमचा आवाज कट व्हायलाय का? ओके, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आवाज येत आहे ना, काही जणांना येतोय काही जणांना येत नाहीये. ओके, आता येतो ना सर्वांना, आता बघा. तुम्हाला काय डाऊट आला, एखादी कन्सेप्ट काल नाही आहे नेटवर्क प्रॉब्लेम मुळे, तर मला लगेच रिप्लाय द्या, मी परत रिपीट करतो. सो व्हॉट आर द सिग्निफिकंट फिगर्स, ऑल रिलायबल डिजिट्स विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट आर कॉल्ड एज अ सिग्निफिकंट फिगर्स, ही डेफिनेशन आहे. ऑल रिलायबल डिजिट्स विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट आर कॉल्ड एज अ सिग्निफिकंट फिगर्स. मग याचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय देतोय, सिग्निफिकंट फिगर्स कसे ओळखायचे त्याचे रूल्स आहेत. पण सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय बघा, तर एक वायर घेतली आपण, थीन वायर आहे, आणि या वायरचा डायमीटर मला मोजायचा आहे. डायमीटर मोजण्यासाठी आपण काहीतरी इन्स्ट्रुमेंट वापरणार, मीटर स्केल वापरू शकतो, व्हर्नियर कॅलिपर युज करू शकतो, मायक्रोमीटर स्क्रूगेज युज करू शकतो. समजा मायक्रोमीटर स्क्रूगेजचा मी युज केला, आणि मायक्रोमीटर स्क्रूगेजचा वापर करून या वायरचा आपण डायमीटर मोजला, आणि समजा फर्स्ट रिडिंग आपल्याला मिळालं. तुम्ही 10th एक्सपेरिमेंट केलेत, कोणताही एक्सपेरिमेंट करताना आपण नंबर ऑफ रिडिंग घेतो, आपलं फर्स्ट रिडिंग आपल्याला मिळालं, फॉर एक्झाम्पल 0.291 मिलीमीटर किंवा सेंटीमीटर, 0.2 सेंटीमीटर, 0.2 मिलीमीटर घेऊ आपण.
म्हणजे एका वायरचा डायमीटर इतका लहान आहे, 1 मिलीमीटर पेक्षा कमी आहे, 0.291 मिलीमीटर. एका इन्स्ट्रुमेंट आपण रीडिंग घेतलं, ओके, परत रीडिंग घेतलं आपण त्याच वायरचा डायमीटर त्याच इन्स्ट्रुमेंटनं मोजला, प्रत्येक वेळी रीडिंग सेमच येईल असं नाही आहे. सेकंड रीडिंग मिळालं मला 0.295 मिलीमीटर. पुन्हा एकदा थर्ड रीडिंग घेतलं, थर्ड रीडिंग मिळालं मला 0.296 मिलीमीटर. आणखी फोर्थ रीडिंग घेतलं, फोर्थ रीडिंग आपल्याला मिळालं 0.298 मिलीमीटर. बघा, आणि आणखीन एक लास्ट फिफ्थ रीडिंग घेतलं, हे रीडिंग मिळालं मला 0.2296 मिलीमीटर. एक रीडिंग सेम रिपीट झालेलं आहे 96. म्हणजे डायमीटर मोजण्यासाठी आपण नंबर ऑफ रीडिंग घेतले, पाच रीडिंग घेतले, एका इन्स्ट्रुमेंटनं वायरचा डायमीटर मोजला, डायमीटर मध्ये आपल्याला पाच रीडिंग मिळाले. फर्स्ट इज 0.291 mm, सेकंड इज 0.295 mm, थर्ड इज 0.296 mm, फोर्थ इज 0.298 mm, आणि लास्ट इज 0.296 mm. मी ह्या पाच रीडिंग मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं सांगा बघा, कुठले डिजिट्स कॉमन दिसतात? Which are the common digits in all 0. the five 2 readings? 0.29. 0.29. सगळीकडे 0.29 काय आहे, कॉमन आहे, सेम आहे. मग हे जे सेम आलेत की नाही रीडिंग, हे सेम जे रीडिंग आलेत यांना म्हणायचं रिलायबल डिजिट्स. रिलायबल म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ओके, रिलायबल डिजिट्स. आणि पुढचा जो आहे की नाही, तो प्रत्येक रीडिंग मध्ये काय व्हायला आहे बघा, चेंज व्हायला आहे. थर्ड डिजिट इज चेंज व्हायला आहे. मग जो चेंज होतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही आहे, त्याला म्हणायचं अनसर्टन डिजिट. अनसर्टन डिजिट याच्या पुढे आणखी एखादा असता आणि तो पण चेंज होत असता. जो चेंज होतो त्याला काय म्हणायचं, अनसर्टन. जो फिक्स राहतो रिलायबल. मग कुठल्याही मेजरमेंट मध्ये जे रिलायबल डिजिट्स आहेत, सगळे रिलायबल डिजिट्स आणि फर्स्ट अनसर्टन डिजिट, त्यांना म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. इज इट क्लिअर टू ऑल डेफिनेशन? यस सर. ओके, मग ह्याचा फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, हे हा स्टडी करणं का महत्वाचं आहे, सिग्निफिकंट फिगर्स आपण का स्टडी करतो? तर याचा फिजिकल सिग्निफिकन्स लक्षात घ्या, एखाद्या नंबरमध्ये जेवढे सिग्निफिकंट नंबर जास्त असतील, जेवढे सिग्निफिकंट फिगर्स जास्त असतील, सिग्निफिकंट फिगर्स म्हणतात सिग्निफिकंट नंबर्स. एखाद्या नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर जेवढ्या जास्त असतील, तितकं ते रीडिंग मोर अक्युरेट असतं, अक्युरसी जास्त असते. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट करायला लावलोय मी, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर जास्त तुम्हाला यायला आलेत रीडिंग मध्ये, तर सिग्निफिकंट फिगर जर जास्त असतील तर रीडिंग काय असतं, मोर अक्युरेट असतं. किंवा रीडिंग जर मोर अक्युरेट असेल तर ते सिग्निफिकंट नंबर्स काय असतात, जास्त असतात. हा त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स आहे, लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह साठी इफ नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर मोर, रीडिंग विल बी मोर अक्युरेट. क्लिअर झालं का? सिग्निफिकंट फिगर जेवढ्या जास्त असतील तेवढं रीडिंग काय असतं, मोर अक्युरेट असतं. क्लिअर झालं सर्वांना? यस सर. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला एरर्स पण बघायचे आहेत. अक्युरसी म्हणजे काय, एरर म्हणजे काय, म्हणजे काय, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, एररच्या टाईप्स काय आहेत, एरर कशा कॅल्क्युलेट करायच्या, आपल्या टॉपिक मधला शेवटचा पॉईंट आहे. पण त्याच्या आधी आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स बघायचे. ओके, मग कुठलाही नंबर तुम्हाला दिला तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स कसे ओळखायचे, त्यासाठी रूल्स आहेत. रूल्स टू फाइंड सिग्निफिकंट फिगर्स, लक्षात घ्या. कुठल्याही नंबर मध्ये, कोणत्याही नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर्स कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या नंबरला सिग्निफिकंट म्हणायचं, त्यासाठी काही रूल्स डिफाईन केले आहेत. ते रूल्स तुम्हाला सर्वांना पाठ पाहिजेत. रूल्स फाइंड सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्सचे काय काय रूल्स आपल्याला बघायचे बघा सर्वांनी लक्ष द्या. व्हॉट आर द रूल्स टू फाइंड सिग्निफिकंट फिगर्स? तर फर्स्ट रूल आहे, मी एक्झाम्पल पण सांगणार आहे तुम्हाला नंतर, सर्वांनी लक्ष द्या, तुम्ही ओळखायचं नंतर. पहिल्यांदा मी सगळे रूल्स सांगतो, ऍट अ टाइम तुम्हाला सगळे रूल्स युज करता आले पाहिजेत. फर्स्ट रूल अतिशय सिम्पल रूल्स आहेत, रूल्स टू फाइंड सिग्निफिकंट फिगर्स. तर पहिला रूल काय आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स, झिरो डिजिट्स आर, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज
significant. All non-zero digits are always significant. For example, बघा काय रूल आहे, पहिला रूल काय आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा नंबर दिला 0.29002810101, याच्यामध्ये कोणते कोणते नंबर सिग्निफिकंट आहेत असं विचारलं तर तुमचा आन्सर काय असणार पहिला रूल नुसार? पहिला रूल काय आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. यातले कुठले कुठले नंबर सिग्निफिकंट आहेत सांगा बघा. यस 0.29 नाही, फक्त नॉन झिरो बघायचे. नॉन झिरो सिग्निफिकंट कुठले कुठले आहेत म्हणतोय मी? 2, 9, 2, 8, 1, 1. पहिल्या रूल नुसार बाकीचे सगळे रूल्स आपण वन बाय वन बघायचे. सगळ्यात शेवटी तुम्हाला सगळं कळणार की सिग्निफिकंट नंबर कसे ओळखायचे. पहिला रूल फक्त बघतोय आपण, कोणत्याही नंबर मधले तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स कोणते कोणते आहेत ओळखायचे असेल तर रूल्स आहेत, 6-7 रूल्स आहेत. त्यातला पहिला रूल आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. ओके, 10.21 हा नंबर आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले नंबर सिग्निफिकंट असतील असं विचारलं तर लक्षात ठेवायचं हा 1 सिग्निफिकंट आहे, हा 2 सिग्निफिकंट आहे, हा 1 सुद्धा सिग्निफिकंट आहे कारण तो नॉन झिरो आहे. यस, पहिला रूल काय आला सर्वांना? फर्स्ट रूल काय आला का? अतिशय सिंपल आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. यस, क्लियर टू ऑल? फर्स्ट रूल. यस. नेक्स्ट सेकंड रूल बघा. All zeros between two non-zero digits are significant. Second rule kya baga? All zeros between two non-zero digits are always significant. For example, samjha ashe number dile tumhala. Ha, 1.0028 2004690 0.001021. फक्त सेकंड रूल नुसार सांगा. फर्स्ट रूल राहू दे किंवा फर्स्ट आणि सेकंड रूल ऍट अ टाइम बघूया आपण. आता फर्स्ट आणि सेकंड रूलचा विचार केला मला सांगा ह्यातले कुठले कुठले सिग्निफिकंट आहेत पहिल्या नंबर मध्ये. हा 1 सिग्निफिकंट आहे का? फर्स्ट रूल हा 2 सिग्निफिकंट आहे, हा 8 सिग्निफिकंट आहे, 0 सिग्निफिकंट आहेत का? Yes sir, between two significant numbers. राय ह्या साईडला नॉन झिरो आहे, दोन नॉन झिरोच्या मध्ये झिरो म्हणजे सिग्निफिकंट आहेत, दोन नॉन झिरोच्या मध्ये झिरो आहे म्हणजे सिग्निफिकंट आहेत. ओके, हा 2 सिग्निफिकंट आहे, हा 4 सिग्निफिकंट आहे, हा 6, 9 सिग्निफिकंट. मला सांगा हे मधले दोन झिरो सिग्निफिकंट आहेत का? Yes sir. Yes, yes sir. Because they are coming in between two significant figures, two non-zero digits. म्हणजे हा शेवटचे दोन झिरो सिग्निफिकंट आहेत का? No sir. नाही, त्यासाठी वेगळा रूल आहे, तो आपण नंतर बघायचा आहे. आपण वन बाय वन रूल वाढवत चाललोय. फर्स्ट रूल नुसार ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सेकंड रूल नुसार ऑल झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता हे दोन नॉन झिरोच्या मध्ये नाही आहे, त्यासाठी वेगळा रूल कुठला आहे का तो आपण नंतर बघायचा आहे. दोन रूल नुसार तर एवढे सिग्निफिकंट आहेत. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल मध्ये हा 0 0 हा दोन नॉन झिरोच्या मध्ये येतो का? नो सर. यासाठी वेगळा रूल आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, हा 1 सिग्निफिकंट आहे, हा 2 सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट आहे, हा 0 सिग्निफिकंट आहे. यस सर. यस, सिग्निफिकंट आहे. सेकंड रूल सर्वांना काय आला? ऑल झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता थर्ड रूल बघूया आपण. वन बाय वन आपण रूल्स स्टडी करतोय. 5-6 रूल्स आहेत. ओके, थर्ड रूल काय ना? सेकंड रूल ना. यस, कुठला? सेकंड रूल का? हा यस. कोणताही नंबर दिला असेल ना तर दोन नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो येत असेल, नॉन झिरोच्या मधले सगळे झिरो,
तर त्या झिरोच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला कुठेतरी नॉन झिरो नंबर पाहिजे, नॉन झिरो डिजिट पाहिजे. इथं कसं आहे बघा, पहिल्या नंबरमध्ये ह्या झिरोच्या अलीकडे इथं वन आहे, इथं टू आहे, हे वन आणि टू नॉन झिरो आहेत ना, त्याच्यामध्ये झिरो आलेत. इथं पण बघा टू आणि फोरच्या मध्ये झिरो आलेत. हे नॉन झिरोच्या मध्ये आलेत का हे दोन, थर्ड डिजिट मध्ये, थर्ड एक्झाम्पल मध्ये? नाही, ह्याच्या साईडला नॉन झिरो आहे पण इकडे नॉन झिरो आहे का? नाही आहे. मग याच्यासाठी रूल वेगळा आहे. सेकंड रूल एवढाच आहे की दोन नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो येत असेल तर तो सिग्निफिकंट. नेक्स्ट थर्ड रूल काय बघा, व्हॉट इज द थर्ड रूल? इफ इफ नंबर नंबर इज लेस दॅन वन, लेस दॅन वन हा रूल पर्टिक्युलरली कशासाठी आहे? थर्ड रूल, इफ नंबर इज लेस दॅन वन, मला सिग्निफिकंट फिगर्स ओळखायचे आहेत. तर रूल असा आहे, इफ नंबर इज लेस दॅन वन, लेस दॅन वन असेल तर काय करायचं? देन देन रूल काय बघा, देन झिरो झिरो हा बिटवीन बिटवीन डेसिमल पॉइंट डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो, झिरो बिटवीन, इफ नंबर इज लेस दॅन वन देन द झिरो बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट डिजिट आर नॉट सिग्निफिकंट नॉट सिग्निफिकंट सिग्निफिकंट आर नॉट सिग्निफिकंट झिरोज बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट. अरे मध्ये कोणी बोलू नका, मध्ये कोणी बोलू नका. ऋषिकेश, ओके, इफ नंबर इज लेस दॅन वन देन झिरोज बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. याचं एक्झाम्पल कसं घेता येईल आपला? फॉर एक्झाम्पल समजा असा नंबर आहे, हा 0.00198 0.32 0.30102900 असे नंबर घेतले आणि यातले मला सिग्निफिकंट नंबर्स ओळखायचे आहेत. सांगा मला कसे ओळखायचे सिग्निफिकंट नंबर्स? येस, विच आर द सिग्निफिकंट नंबर्स? ह्या रूल नुसार काय ना सांगा बघा, या थर्ड रूल नुसार डेसिमल पॉइंट नंबर लेस दॅन वन पाहिजे ना महत्वाचं. हे सगळे नंबर लेस दॅन वन आहेत का? येस येस. हा, याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नंतर फर्स्ट नॉन झिरो, पहिल्या एक्झाम्पल मध्ये डेसिमल पॉइंट नंतर फर्स्ट नॉन झिरो डिजिट किती आहे? फर्स्ट नॉन झिरो डिजिट आफ्टर डेसिमल पॉइंट वन आहे. मग डेसिमल पॉइंट आणि वन च्या मध्ये कुठले झिरोज आहेत? हे दोन झिरोज आहेत. हे दोन झिरो सिग्निफिकंट आहेत का नाही सांगा बघा. नो सर. नो सर. नो सर. सिग्निफिकंट. इथं रूल काय आहे की डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरो ह्याच्या मधले झिरो हे सिग्निफिकंट नसतात. पण रूल काय आहे, इफ द नंबर इज लेस दॅन वन, हा रूल कधी अप्लाय करायचा? इफ नंबर इज लेस दॅन वन. इथं डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरो मध्ये झिरोच नाही आहे, त्यामुळे इथं रूल अप्लाय करू शकत नाही आहे. इथं रूल अप्लाय करू शकत नाही. हा थर्ड मध्ये पण हा रूल अप्लाय करू शकत नाही. समजा असा नंबर आहे आणखीन एक 0.0, एकच मिनिट हा, झिरो 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 फोर नाईन वन असा नंबर आहे. तर लास्ट नंबर मध्ये हे जे झिरोज आहेत ना डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरोच्या मधले, हे सिग्निफिकंट आहेत का नाही सांगा बघा. तर हे झिरो सिग्निफिकंट नाहीत. यस, क्लिअर टू ऑल? बोला, क्लिअर आहे का? सर युअर व्हॉइस इज ब्रेक. सर सर. यस, बघा इफ द नंबर ऑफ नंबर इज लेस दॅन वन देन झिरो बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. नॉट सिग्निफिकंट आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये असे दोन झिरोज आहेत डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरोच्या मध्ये. सेकंड एक्झाम्पल मध्ये असे झिरोज नाही आहेत, त्यामुळे हा रूल अप्लाय करू शकत नाहीये. थर्ड एक्झाम्पल मध्ये पण असे झिरो नाही आहेत म्हणजे रूल अप्लाय करू शकत नाहीये. लास्ट एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4 हे फोर झिरोज आहेत डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरोच्या मधले झिरो सिग्निफिकंट नसतात. ओके,
आणि मग बाकीचे रूल अप्लाय करून बाकीचे पण आपण घेऊ शकतो. हा वन सिग्निफिकंट येणार, हा नाईन सिग्निफिकंट येणार, हा एट सिग्निफिकंट येणार, हा थ्री सिग्निफिकंट आहे, नाईन सिग्निफिकंट आहे, वन सिग्निफिकंट आहे. हा थ्री सिग्निफिकंट आहे की नाही सांगा बघूया. थर्ड एक्झाम्पल मधला थ्री, यस सर. हा झिरो, यस सर. यस सर. कारण दोन नॉन झिरोच्या मध्ये हा पण आहे, हा आहे, हा नाईन आहे. ह्याचा अजून आपण रूल बघितलेला नाही आहे, त्याचा रूल बघितलेला नाही, आपल्याला बघायचा आहे. ओके, इथं क्लिअर झालं सर्वांना. आता नेक्स्ट फोर्थ रूल बघा. व्हॉट इज द फोर्थ रूल? सीयर फोर्थ रूल. फोर्थ रूल टू फाइंड द सिग्निफिकंट फिगर्स. काय बघा फोर्थ रूल? इफ नंबर इज लेस दॅन वन, असाच रूल आहे. इफ नंबर इज लेस दॅन वन, हीच कंडिशन असणार आहे. इफ नंबर इज लेस दॅन वन, देन डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट, सॉरी झिरो. नंबर इज लेस दॅन वन, रूल काय बघा, इफ नंबर इज लेस दॅन वन, देन देन झिरो ऑन द लेफ्ट साइड, झिरो ऑन द लेफ्ट साइड ऑफ डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट पॉइंट इज नॉट सिग्निफिकंट, not significant. सगळे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा अतिशय सिंपल रूल्स आहेत. हा म्हणजे नंबर जर लेस दॅन वन असेल तर दोन रूल आहेत. बघा कुठले दोन रूल? तर पहिला रूल आपण थर्ड इथं बघितला की डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट नॉन झिरोच्या मधले झिरो सिग्निफिकंट नसतात. आणि पुढचा रूल आहे, इफ नंबर इज लेस दॅन वन, देन झिरो ऑन द लेफ्ट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट इज नॉट सिग्निफिकंट. आपण नंबर लेस दॅन वन आहे आपण म्हणजे झिरो पॉईंट समथिंग लिहिणार, 0.349, 0.0192, 0.00531. हा फोर्थ रूल काय सांगतो? फोर्थ रूल फक्त एवढं सांगतो की हा जो पहिला झिरो आहे तो सिग्निफिकंट नसतो. 0. समथिंग ज्यावेळेस असतं तेव्हा हा झिरो सिग्निफिकंट नसतो, हा झिरो सुद्धा सिग्निफिकंट नसतो. क्लिअर झालं? अजून तीन रूल्स आहेत बघा. फिफ्थ रूल इथं लिहितो मी, फिफ्थ रूल. ओके, सो व्हॉट इज द फिफ्थ रूल? सी हियर, फिफ्थ रूल काय आहे? इफ इफ नंबर नंबर कंटेन कंटेन डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट म्हणजे नंबर मध्ये कुठंही डेसिमल पॉइंट प्रेझेंट असेल तर, इफ नंबर कंटेन डेसिमल पॉइंट, देन then trailing zeros, trailing trailing zeros are significant, significant. म्हणजे काय बघा, ट्रेलिंग झिरो म्हणजे काय तुम्हाला पहिल्यांदा समजायला पाहिजे. ट्रेलिंग झिरो म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा असा नंबर आहे कुठला, तर 10.39000. ओके, हा 22.15.400. ओके, 100.01200. 0.4000. ओके, लक्ष द्या. आवाज येतो ना सर्वांना? यस, आवाज येतोय का? आवाज येतोय? प्लीज रिप्लाय सर. आवाज ब्रेक होईल. एक मिनिट, एक मिनिट होल्ड करा. ब्रेक झाला सर. आता येतोय का? दोनच रूल कम्प्लीट करूया आपण. हा, दोनच रूल कम्प्लीट करूया आणि भास करूया आज. सो फिफ्थ रूल काय बघा, इफ नंबर कंटेन्स डेसिमल पॉइंट देन ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. नंबर मध्ये कुठेही डेसिमल पॉइंट असेल तर ट्रेलिंग झिरो म्हणजेच काय? ट्रेलिंग झिरो म्हणजे सगळ्यात शेवटी येणार आहे, नंबर नंतर शेवटी येणार आहे. म्हणजे ह्यामध्ये बघा, ह्या ह्या नाईन नंतर हे तीन झिरोज आहेत, पुढे कुठला नॉन झिरो आहे का? नाही आहे. तर यांना म्हणायचं ट्रेलिंग झिरो. हे इथं तीन झिरोज आहेत, ह्यांना म्हणायचं ट्रेलिंग झिरो. इथं किती झिरो आहेत सांगा बघा, असे ट्रेलिंग झिरो किती आहेत शेवटी येणार आहे? ओके, मध्ये अडका लागलाय. बरोबर, एक मिनिट.
हे लेक्चर मी रेकॉर्ड करून पाठवतो, आता जे घेतलंय ना ते रेकॉर्ड करून पाठवतो, तुम्हाला परत रिवाइज करता येईल. ओके, सो ह्या चारही एक्झाम्पल मध्ये शेवटी येणारे जे झिरोज आहेत, शेवटी येणारे झिरो, इथं तीन झिरो आहेत बघा, इथं तीन झिरोज आहेत. हा म्हणजे सगळ्यात शेवटी येणारे नॉन झिरो डिजिट नंतर सगळ्यात शेवटी येणारे जे झिरोज आहेत त्यांना म्हणायचं ट्रेलिंग झिरोज. तर ह्या नंबर मध्ये कुठेही डेसिमल पॉईंट प्रेझेंट असेल तर हे सगळे ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट असतात. ऑल दी झिरोज आर सिग्निफिकंट, ऑल दी झिरोज आर सिग्निफिकंट. क्लिअर होतंय का? यस. मला वाटतं आवाज येत नाहीये सर्वांना. हॅलो सर, आवाज ब्रेक व्हायलाय. ठीक आहे, मग आपण थोडस थांबूया, नेक्स्ट लेक्चरला आपण हे परत रिवाइज करूया. ओके, नेक्स्ट लेक्चरला रिवाइज करूया. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा सगळे पॉइंट आपण काय झालं. हॅलो, थोडं अकॅडमीतून लेक्चर घेतोय मी, तर इंटरनेट कनेक्शन नाही आहे. आज उद्या दोन दिवसात इंटरनेट कनेक्शन होऊन जाईल, त्यानंतर काय प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, तर हे रेकॉर्डेड लेक्चर मी तुम्हाला पाठवतो परत. हा, नेक्स्ट लेक्चरला हे सगळे पॉइंट आपण रिवाइज करूया. सर उद्या अकॅडमी चालू होणार आहे का? नाही नाही, एक मिनिट थांबा, एक सूचना महत्त्व सांगायची आहे. आता आवाज येतोय का थोडा थोडा? हा हा.